नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुजित जाधव. मी आपलं सर्वांचं स्वागत करतो माझ्या लेट्स नो द बॉटनी या यूट्यूब चॅनलच्या सिरीजमध्ये. आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं गुगल फॉर्मच्या मदतीनं आपण क्विज कशी घेऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांकडून फीडबॅक फॉर्म कशा पद्धतीनं तयार करून घेऊ शकतो. आता आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये गुगल फॉर्मची आणखीन काही वेगळी माहिती, काही नवीन फीचर्स पाहणार आहे. या गुगल फॉर्मच्या मदतीने आपल्याला बऱ्याच वेळेला ज्या क्विज आपण कंडक्ट करतो त्या क्विजला आपल्याला सर्टिफिकेट देण्याची गरज पडते. अशा वेळेस गुगल फॉर्मची माहिती आपल्याकडे सगळी भरून आल्याच्या नंतर आणि ती क्विज सोडवल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला त्याने दिलेल्या मेल आयडीवरती ऑटोमॅटिकली सर्टिफिकेट आपण जनरेट करून पाठवू शकतो. ते कशाच्या मदतीने पाठवू शकतो त्याची माहिती आज आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. त्यासाठी आपण जाऊया गुगल फॉर्मकडे. हा गुगल फॉर्म आपण मागच्या वेळी तयार केलेला होता ज्याच्यामध्ये आपण मेल आयडी विद्यार्थ्यांचं घेतोय, त्याचं पूर्ण नाव घेतोय, त्याचं कॉलेजचं नाव घेतलं आणि क्लास घेतला. ही सगळी जनरल इन्फॉर्मेशन आपण त्या विद्यार्थ्याची घेतली. आता आज जे आपण पाहणार आहे ते म्हणजे सर्टिफाय एम. त्यासाठी या तीन डॉट्स जे या ठिकाणी दिलेले आहेत या तीन डॉट वरती तुम्ही क्लिक केलेत की तुम्हाला या ठिकाणी बघा हा एक ऑप्शन पाहायला मिळेल, तो म्हणजे ऍडॉन्स. या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं ऍडॉन्स वरती की त्या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्मनी जे काही वेगवेगळे आपल्याला फॅसिलिटीज अवेलेबल करून दिलेले आहेत त्या सगळ्या या ठिकाणी ओपन होतात, ज्याला आपण ऍडॉन्स म्हणतोय. यापैकी चार फॅसिलिटीजची आपण चर्चा आज करणार आहे. ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सर्टिफाय एम, त्यानंतर ईमेल नोटिफिकेशन फॉर द फॉर्म्स, त्यानंतर आपण चर्चा करणार आहे ऍडव्हान्स्ड समरी या ऍडॉन्सची, आणि आपण चर्चा करणार आहे फॉर्म शेड्युलर. या चार ऍडॉन्सची आपण आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, तुम्ही ऍडॉन वरती क्लिक केलं की तुम्हाला हे सगळे ऑप्शन ओपन होतात. आता माझ्याकडे जर तुम्ही पाहिलं तर हे सर्टिफाय एम या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसत असेल की इन्स्टॉल्ड आहे. ऑलरेडी मी ते काय केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी इन्स्टॉल्ड दिसत आहे. पण ज्यावेळेस तुमच्याकडे हे इन्स्टॉल्ड नसेल त्यावेळी तुम्ही काय करायचं, समजा एखादं ऍडॉन आपण दुसरं घेऊया. या ठिकाणी बघा हे टाइमिफाय मी हे ऍडॉन मी त्या ठिकाणी घेतोय, त्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे. त्याच्यावरती मी क्लिक केलं की या ठिकाणी हा मेसेज येतो इन्स्टॉल. या इन्स्टॉल वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज पॉपअप विंडो ओपन होईल, त्याला कंटिन्यू म्हणा. कंटिन्यू म्हणालात की त्या ठिकाणी ते त्याचं सगळी नियमावली दाखवेल आणि ती नियमावली आपण ऍग्री केली किंवा की तुमच्या कुठल्या मेल आय डी वरून हे ऍडॉन इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी मी तो मेल आय डी सिलेक्ट केला, त्यांच्या प्रायव्हसी टर्म्स पॉलिसीज ज्या आहेत त्या सगळ्या मी ऍक्सेप्ट केल्या आणि मग तुम्हाला ते ऍडॉन काय होईल तुमच्याकडं इन्स्टॉल होईल. या ठिकाणी तुम्ही अलाव म्हणलात की ते तुम्हाला इन्स्टॉल होईल. हे तुम्हाला उदाहरणार्थ मी सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला चर्चा करायची आहे ती फक्त सर्टिफाय एम बद्दल. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्या हे जे चिन्ह आहे या चिन्हामध्ये हे सगळे ऍडॉन्स आपल्याला जे ऍडॉन्स तुम्ही घेतलेले असतील ऑलरेडी इन्स्टॉल केलेले असतील ते या चिन्हामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मी चारही जे ऍडॉन्स घेतलेले आहेत ते म्हणजे ऍडव्हान्स समरी बाय विथ सम टेबल, देन सर्टिफाय एम, त्यानंतर ईमेल नोटिफिकेशन फॉर गुगल फॉर्म्स आणि फॉर्म शेड्युलर. हे चारही बद्दल आपण आता चर्चा करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण चर्चा सुरू करूया सर्टिफाय एम बद्दल, जे तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट करून देणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी किंवा जी जो व्यक्ती ती क्विज देणार आहे त्याच्या ईमेलवरती ते सर्टिफिकेट ऑटोमॅटिकली. जे ऍडॉन्स आपण त्या ठिकाणी पाहिलेत ज्या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे सर्टिफाय एम, त्यासाठी मी क्लिक करतोय सर्टिफाय एम वरती. याच्यावरती मी क्लिक केलं की मला हे सगळे ऑप्शन्स या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑलरेडी मी ते इन्स्टॉल केलेलं आहे. त्यानंतर शो सर्टिफाय एम कंट्रोल्स, रिसेंट सर्टिफिकेट्स, अबाउट सर्टिफाय एम आणि हेल्प. यापैकी शो सर्टिफाय एम कंट्रोल्स हे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिले पाहिजे. सेटिंग्स त्याचे काय आहेत ते त्याच्यावरती मी क्लिक करतोय. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी हे सगळे ऑप्शन्स या ठिकाणी पाहायला मिळतील की सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा मेसेज येईल तुम्हाला सर्टिफिकेशन इज ऑफ फॉर दिस फॉर्म. या फॉर्मसाठी तुमचं सर्टिफिकेशन ऑफ आहे ते सगळ्यात पहिल्यांदा टर्न ऑन करा. मी ते टर्न ऑन करतोय. त्यानंतर आता त्याने ऑन केलेलं आहे बघा, या ठिकाणी सर्टिफिकेशन इज ऑन. त्यानंतर आपण जाणार आहे पासिंगकडं. तुम्हाला ही जी तुम्ही क्विज घेतलेली आहे समजा ती 100 मार्काची असेल तर तुम्हाला पासिंग पर्सेंटेज किती ठेवायचं त्या विद्यार्थ्याला. समजा आपण 40% पडले त्याला त्या क्विजमध्ये तर त्याला ते सर्टिफिकेट मिळेल. हे मी पासिंगचं या ठिकाणी माझी जी लेवल आहे पासिंगची ती मी या ठिकाणी सेट करून घेतली.
त्यानंतर मी जाणार आहे टेम्पलेटकडे, म्हणजे कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तो ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत वेगवेगळे, ब्लॅक फ्रेम असेल, ब्राऊन फ्रेम असेल, गोल्डन फ्रेम असेल, हे सगळे वेगवेगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी एका ऑप्शनवरती क्लिक करतो तो ऑप्शन ओपन होईल. चूज करायचं असेल तुम्ही चूज करू शकता. किंवा तुम्हाला एक ऑप्शन आहे तो म्हणजे यूज कस्टम टेम्पलेट. मी या भागाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे यूज कस्टम टेम्पलेट, कारण तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटचं, तुमच्या कॉलेजचं, तुमच्या शाळेचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं असतं, त्यामुळे तुमचं युनिक सर्टिफिकेट तयार झालं पाहिजे. त्यांनी दिलेल्या कुठल्याही ऑप्शनपेक्षा आपलं स्वतःचं सर्टिफिकेट आपण स्वतः तयार करायचं, म्हणून हे यूज कस्टम टेम्पलेट याच्यावरती मी क्लिक करणार आहे. आता ज्यावेळेस मी त्याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेस तो मला एका पॉपअप विंडो कडे घेऊन जाईल सेटअप युअर ओन सर्टिफिकेट. म्हणजे तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही ओपन करा किंवा ते पहा, ते तयार करा. त्यासाठी मी जाणार आहे सिलेक्ट अ न्यू फाईल. न्यू फाईलला मी सिलेक्ट केलं की ते मला घेऊन जाणार आहे गुगल स्लाइड्स मध्ये. आता या गुगल स्लाइड बद्दल सुद्धा थोडस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या गुगल स्लाइड वरती मी एक सर्टिफिकेट तुमच्यासाठी दाखवण्यासाठी एक सॅम्पल सर्टिफिकेट मी तयार करून ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि ते सिलेक्ट केलं. मी तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा सांगणार आहे गुगल स्लाइड वरती कशा पद्धतीने सर्टिफिकेट तयार करायचं. अगोदर हे लक्षात घ्या की आपण हे सर्टिफिकेट कसं जॉईन करून घ्यायचं. ते हे सॅम्पल सर्टिफिकेट आहे की तुमचं जे सॅम्पल तुम्हाला हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केलं आणि या ठिकाणी आलं बघा, मी त्याला नाव दिलेलं होतं प्रेझेंटेशन स्लाइड, मग त्याला सेव्ह चेंजेस म्हणायचं. त्याला तुम्ही सेव्ह चेंजेस म्हणलं की या ठिकाणी प्रेझेंटेशन स्लाइड नावाचं जे सर्टिफिकेट मी सेव्ह करून ठेवलेलं होतं गुगल स्लाइड मध्ये ते त्या ठिकाणी त्यांना घेतलेलं आहे. आता प्रिव्ह्यू जरी म्हणलात तुम्ही तरी तो प्रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला देईल. तुम्ही प्रिव्ह्यू ऑल वरती जर गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ही सगळी त्यांनी दिलेली सर्टिफिकेट्स आहेत. लक्षात घ्या ही सगळी सर्टिफिकेट त्यांनी दिलेली आहेत. मला ही सर्टिफिकेट नको आहे, आपलं सर्टिफिकेट मला हवं आहे. प्रेझेंटेशन स्लाइड नावाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. हे झालं सर्टिफाय एमचे सगळे चेंजेस किंवा त्याचं सेटिंग म्हणूया त्याला आपण. हे मी आता क्लोज करतोय आणि मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे गुगल स्लाइड्स मध्ये जिथं आपल्याला सर्टिफिकेट ऍक्च्युअली तयार करून ठेवायचं आहे. म्हणून मी तुम्हाला घेऊन जातोय गुगल स्लाइड. या ठिकाणी गुगल स्लाइड्स फ्री ऑनलाइन प्रेझेंटेशन फॉर पर्सनल यूज, तुम्ही गुगलला जाऊन सर्च केलं तर तुम्हाला गुगल स्लाइड्स मिळेल. त्याच्यावरती क्लिक करा, गुगल स्लाइड्स ओपन होतील. जसं तुम्ही गुगल फॉर्म्स तयार केलेले तसंच हे गुगल स्लाइड्स आहेत. गुगलची जे काही आपल्यासाठी ज्या फॅसिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत, गुगल डॉक्स असतील, शीट्स असतील, स्लाइड्स असतील आणि फॉर्म्स असतील, त्यापैकी आपण जाणार गुगल स्लाइड्सवर. गो टू गुगल स्लाइड्सवरती क्लिक करायचं आणि ते तुम्हाला घेऊन जाईल गुगल स्लाइडमध्ये. या गुगल स्लाइडच्या मदतीनं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्टिफिकेट तयार करू शकतो. मी जे एक सर्टिफिकेट तयार करून ठेवलेलं आहे ही मी बघा, पूर्वी माझी जी काही सर्टिफिकेट घेतलेल्या क्विजची आहेत ती सगळी या ठिकाणी सेव्ह तुम्हाला ऑटोमॅटिकली सेव्ह झालेली दिसतात. हे सगळं आपण सेव्ह करण्याची गरज नाही, हे सगळं क्लाउडमध्ये सेव्ह होत राहतं. मी हे सर्टिफिकेट तुम्हाला दाखवतोय, त्यासाठी मी ब्लँकमध्ये गेलो होतो. पुन्हा एकदा मागे घेऊन जातो थोडंसं तुम्हाला. या ठिकाणी बघा हा जो ऑप्शन आहे ब्लँकचा, हा मी ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. गुगल स्लाइड्स मध्ये जाऊन ब्लँक हा ऑप्शन मी सिलेक्ट करणार आहे आणि तो ऑप्शन मी सिलेक्ट केला की मला एका ब्लँक सर्टिफिकेटकडे ते घेऊन जाईल. नवीन सर्टिफिकेट मी कसं तयार करायचं तिकडे घेऊन जाईल आणि मग तिकडे घेऊन गेल्याच्या नंतर मला या ठिकाणी हे पेज ओपन होईल ज्याच्यावरती त्यांनी उजव्या हाताला ह्या थीम्स दिलेल्या असणार आहेत वेगवेगळ्या. तुम्हाला कोणत्या थीम मध्ये हे गुगल स्लाइड बसवायचं आहे, तुमचं सर्टिफिकेट बसवायचं आहे, समजा मी कुठलीही थीम यापैकी एक मी सिलेक्ट करू शकतो. या वेगवेगळ्या थीम्स त्यांनी दिलेल्या आहेत, यापैकी मी जी थीम मगाशी सिलेक्ट केलेली आहे ती ही थीम आहे. या थीममध्ये तुम्ही आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की तुमचं कॉलेजचं नाव जे काही असेल तुम्ही टाकायचं आहे. हा बॉक्स तुम्ही कुठेही अरेंज करू शकता तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार. तुम्हाला ज्या पद्धतीने तो बॉक्स अरेंज करायचा आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचं नाव पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. ते तो सगळा बॉक्स जो आहे, टेक्स्ट बॉक्स जो आहे तो तुम्ही हलवू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं टेक्स्ट बॉक्स, हा टेक्स्ट बॉक्स तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला हवाय तो पद्धतीचा टेक्स्ट बॉक्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तयार करू शकता. टेक्स्ट बॉक्स मी तयार केला, याच्यामध्ये तुम्हाला जो मेसेज हवा आहे तो मेसेज तुम्ही काय करू शकता, तो मेसेज तुम्ही टाईप करू शकता.
त्यासाठी इथं टेक्स्ट कलर सुद्धा तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्ही टायपिंग मटेरियलसाठी किंवा त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते सगळं टायपिंग करू शकता. मी या ठिकाणी लिहिलेलं आहे दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस्टर मिसेस और इट मे बी अ डॉक्टर प्रोफेसर वॉट एव्हर. तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. आता या ठिकाणी त्याचं नाव आलं पाहिजे. आता या ठिकाणी लक्षात घ्या ज्यावेळी आपण गुगल फॉर्मसाठी सर्टिफिकेट तयार करू शकतो करत असतो त्यावेळेस त्याचे काही HTML कोड्स त्यांनी दिलेले आहेत. त्यासाठी इथं नाव जर टाकायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला महिरप कंस या ठिकाणी टाईप करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला शब्द लिहावा लागेल फुल नेम आणि महिरप कंस पूर्ण करायचा आहे. हे या पद्धतीने इथं तुम्ही टाईप केलं की गुगल फॉर्म वरती त्यांनी जे त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या व्यक्तीने जे काही त्याचं फुल नेम टाकलेलं असेल आपण त्या ठिकाणी घेतोय गुगल फॉर्म मध्ये ते फुल नेम या ठिकाणी काय होईल ऑटोमॅटिकली ते जनरेट केलं जाईल. त्यासाठी मग तुम्हाला या ठिकाणी फॉन्ट जरी बदलायचा असेल किंवा ते इटॅलिक्स करायचं असेल त्याला काही कलर वेगळा द्यायचा असेल नावाला त्याच्या ते सगळं तुम्ही या ठिकाणी ऍडजस्टमेंट करू शकता. या सगळ्या ऍडजस्टमेंट त्यासाठी आहेत. ते सिलेक्ट करायचा तो फक्त भाग आणि तुम्हाला जो कलर हवाय तो कलर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पुन्हा आपण मूळ रंगाकडे येतोय आणि पुढचं जे काही टायपिंग तुम्हाला करायचं आहे फॉर एक्झाम्पल आता त्यांचं नाव झालं त्यानंतर ही इज फ्रॉम डॅश डॅश कॉलेज कुठल्या कॉलेजमधून ते आलेले आहेत त्यासाठी पुन्हा महिरप कंस त्यानंतर आयडेंटिफायर असं एक HTMLचा आयडेंटिफायर वन महिरप कंस पूर्ण. जे काही आपल्याला गुगल फॉर्म मध्ये आपण घेतलेलं आहे म्हणजे त्याचं फुल नेम घेतलं असेल त्यानंतर त्याचं कॉलेजचं नाव घेतलं असेल वगैरे जे काही आपल्याला घ्यायचं हे सगळं महिरूपी कंस दोन महिरूपी कंस आणि मग आपल्याला जी माहिती भरायची ते आयडेंटिफायर वन म्हणजे त्याच्या कॉलेजचं नाव मी या ठिकाणी टाकलेलं आहे फ्रॉम डॅश डॅश कॉलेज तिथं नेम ऑफ द कॉलेज येईल जे काही असेल ते. या ठिकाणी बघा मी टाईप केलेलं आहे दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस्टर और मिसेस और डॉक्टर त्याचं पूर्ण नाव येईल फुल नेम फ्रॉम डॅश डॅश कॉलेज म्हणजे त्यासाठी मी आयडेंटिफायर वन दिलेलं आहे या ठिकाणी महिरूपी कंसामध्ये हॅज सक्सेसफुली कम्प्लिटेड द ऑनलाईन क्विज कंडक्टेड बाय अवर कॉलेज हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स असा एक मेसेज आपण त्या ठिकाणी सर्टिफिकेट वरती दिलेला आहे. त्यानंतर मला या ठिकाणी ऍड करायचंय डेट समजा त्या किती डेटला ही क्विज मी घेतली होती त्यासाठी मग मी या ठिकाणी टेक्स्ट बॉक्समध्ये जाईन पुन्हा तो टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी टाकून घेईन आणि मग या ठिकाणी मी पुन्हा डेट म्हणजे महिरूपी कंसामध्ये दोन महिरूपी कंस आणि डेट हे सगळं मी त्या ठिकाणी टाईप करणार आहे महिरूपी कंस पूर्ण करणार आहे. या ठिकाणी बघा या पद्धतीनं या सर्टिफिकेटवरती किती तारखेला हे सर्टिफिकेट जनरेट झालेलं आहे तुम्हाला या ठिकाणी प्लेस टाकायची असेल शाळा ज्या ठिकाणची ज्या एरियाची त्याचं प्लेस ते या ठिकाणी मी टाईप केलेलं आहे हे या दोन्ही या ठिकाणी येईल. त्यानंतर आपल्याला या सर्टिफिकेटला आता काय करायचं आहे कुठल्या क्विजचं हे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला जर द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा टेक्स्ट बॉक्समध्ये जावं लागेल तो टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी जनरेट करूया आपण. आपल्याला या ठिकाणी समजा नाव टाकायचं आहे तर मी तो टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी घेतो त्याचं कलर चेंज करून घेतो मला कुठल्या कलरमध्ये माझ्या टेस्टचं नाव द्यायचं आहे मला समजा येलो कलरमध्ये टेस्टचं नाव द्यायचं आहे पुन्हा त्या ठिकाणी दोन महिरूपी कंस आणि त्यानंतर त्याला मी टायटल असं नाव देणार आहे. टायटल असं मी टाईप केलं महिरूपी कंस मी पूर्ण केला या ठिकाणी तुमच्या क्विजचं टायटल पडणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले जे क्विज आहे त्या क्विजचं नाव आहे जनरल अवेअरनेस फॉर्म किंवा जनरल अवेअरनेस क्विज ते नाव ऑटोमॅटिकली या ठिकाणी जनरेट होईल. आता यामध्ये दुसरी एक ऍडजस्टमेंट आपण लक्षात घेतली पाहिजे तुम्ही या ठिकाणी इमेज सुद्धा टाकू शकता म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं गुगल फॉर्म मध्ये या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट केलं या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जे काही इमेजेस आहेत आता इमेजेस म्हणजे इथं काय टाकू शकतो आपण की तुमच्या कॉलेजचा एखादा लोगो असेल किंवा तुमच्या कॉलेजचं एखाद्या व्यक्तीचं फोटो असेल तुमच्या कॉलेजच्या
आयडेंटिटीवरती किंवा तुमच्या कॉलेजच्या संस्थेच्या नावावरती संस्थेचा एखादा फोटो असेल वगैरे, जे काही तुमच्या कॉलेजच्या संदर्भामध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनच्या संदर्भामध्ये जे काही तुमचं आयडेंटिफिकेशन मार्क असेल तो या ठिकाणी लोगो म्हणून तुम्ही टाकू शकता, जो तुमच्या कॉम्प्युटरवरती ऑलरेडी अपलोड केलेला असला पाहिजे तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि तो तुम्ही इन्सर्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल ह्या इमेजेसमध्ये, इन्सर्ट इमेजमध्ये आणि अपलोड फ्रॉम कम्प्युटर असं केलं की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला इमेज हवी आहे, समजा फॉर एक्झाम्पल मी आता काय करतो या ठिकाणी मला ती इमेज हवी आहे म्हणून मी या ठिकाणी गेलो आणि या ठिकाणी तुम्हाला मी दाखवून देतोय और इमेज, ठीक आहे, ती आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर तिसरा जो भाग आपल्याला ह्याच्यामध्ये महत्वाचा जो आहे तो म्हणजे सिग्नेचरचा. सिग्नेचर आपल्याला या ठिकाणी जर हवी असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला जावं लागेल इन्सर्ट मध्ये. कारण हे सर्टिफिकेट व्हॅलिड कधी होईल, ज्यावेळेस ह्याच्यावरती प्रॉपर एखाद्याचे सिग्नेचर असेल, त्यासाठी आपण जाणार आहे इन्सर्ट मध्ये. आणि इन्सर्ट मध्ये तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला पुन्हा या ठिकाणी इमेज ते दाखवेल. ही इमेज मी कॉम्प्युटर मधून घेणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या ठिकाणी की ती जी काही सिग्नेचर आहे तुमची ती डिजिटल सिग्नेचर असणार आहे, डिजिटल म्हणण्यापेक्षा ती स्कॅन केलेली सिग्नेचर असणार आहे जी ऑलरेडी तुमच्या कॉम्प्युटर डिव्हाइस वरती तुम्ही काय केलेली असली पाहिजेत, सेव्ह केलेली असली पाहिजेत. ती इमेज या ठिकाणी अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर म्हणतोय मी. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तो मला रिडायरेक्ट करणार आहे माझ्या कॉम्प्युटर मध्ये. त्यासाठी मी या ठिकाणी लक्षात घ्या, मी सॅम्पल सिग्नेचर PNG नावाने ही सिग्नेचर मी काय केलेली आहे, सेव्ह केलेली आहे. ती मी ओपन करतो. ती मी सिलेक्ट केली की ती सिग्नेचर या ठिकाणी आली बघा. मग ही सिग्नेचर मी काय करू शकतो, मला जिथं हवी आहे त्या ठिकाणी मी ती सिग्नेचर नेऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्याचा साईज रिसाईज मी करू शकतो. साईज तुम्हाला ज्या पद्धतीनं साईज हवा आहे त्या पद्धतीने ती इमेज तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी अपलोड करू शकता. तर ती ही इमेज मी या ठिकाणी सिग्नेचर सुद्धा काय केलेली आहे. आता या ठिकाणी सिग्नेचर आली पण त्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे, ते मग मी पुन्हा टेक्स्ट बॉक्स मध्ये जाईन आणि तो टेक्स्ट बॉक्स मी या ठिकाणी काय करेन, इन्सर्ट करेन. आणि ते जे काही ऑर्गनायझर कोण असेल तो या ठिकाणी मी टाईप करेन. मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे सेक्रेटरी ऑर्गनायझिंग कमिटी अशा पद्धतीने. आणि त्याचं नाव, त्या प्रमुखाचं नाव सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जे काही नाव असेल त्या प्रमुखाचं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, टाईप करू शकता, टाकू शकता. किंवा तुमच्या प्रिन्सिपलचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, प्रिन्सिपलची सिग्नेचर घ्यायची, ती सिग्नेचर तुमच्याकडे स्कॅन करून कॉम्प्युटर डिव्हाइसला असावी, ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ही इमेज टाकतोय घेतोय त्यावेळेस माझ्याकडे आणखीन एक इमेज आहे, मी ती तुम्हाला इन्सर्ट करून दाखवतो. आपल्याला हा एक भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळेस आपण एखादी इमेज स्कॅन करतो त्यावेळेस त्याची बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याला त्या इमेज बरोबर आलेली आपल्याला पाहायला मिळते या पद्धतीने बघा. कारण ती इमेज आपण कागदावरती तयार केलेली असणार आहे, ती मी या ठिकाणी इन्सर्ट करण्याचा प्रयत्न जर केला तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या सर्टिफिकेटची बॅकग्राऊंड वेगळ्या कलरची आहे आणि स्कॅन केलेला कागद मात्र पांढरा आहे. मग आता या ठिकाणी ह्या सर्टिफिकेटवरती हे अशा पद्धतीने दिसतं की हे तुम्ही इन्सर्ट केलेलं जाणीवपूर्वक दिसतं. आणि मग जर हे आपल्याला रिमूव्ह करायचं असेल, म्हणजे ही बॅकग्राऊंड जर आपल्याला घालवायची असेल आणि इमेज या पद्धतीने जर दिसायची असेल, या ठिकाणी जर ही दुसरी इमेज तुम्ही पाहिलीत, म्हणजे मी पहिली सिग्नेचर जी इन्सर्ट केलेली आहे ती जर तुम्ही पाहिलीत तर ती सिग्नेचर एकच आहे, फक्त मी काय केलेलं आहे या पहिल्या जी इमेज मी या सिग्नेचर टाकलेली आहे त्याचं मी बॅकग्राऊंड बदललेलं आहे. ते कशाच्या पद्धतीने बदललेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला जावं लागेल, एक ऍप आहे आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहे ते remove.bg या ठिकाणी मी ओपन करून ठेवलेलं आहे बघा. remove.bg या ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि ती जी काही इमेज आहे तुम्ही स्कॅन केलेली ती या ठिकाणी जर तुम्ही घेतली तर ही इमेज ओरिजिनल अशा पद्धतीने होती बघा. आणि मी त्याला रिमूव बॅकग्राऊंड असं दिलेलं आहे नाव. मी त्याला रिमूव बॅकग्राऊंड म्हणलं की ती सगळी इमेज त्याने काय केलेली आहे, रिमूव्ह केलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ही सिग्नेचर दिसेल आणि ती सिग्नेचर तुम्ही डाउनलोड करायची. डाउनलोड केली की या ठिकाणी तुम्हाला ती डाउनलोड झाली आहे PNG फाईलमध्ये आणि ती जर तुम्ही ओपन केली तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी इमेज आहे मी जी आता कॉम्प्युटरवरती सेव्ह केलेली आहे ती इमेज तुम्हाला या पेंट मध्ये ओपन झालेली पाहायला मिळेल. आणि मग ती इमेज तुम्ही काय करू शकता, तुमच्या डिव्हाइस वरती सेव्ह करू शकता. आणि ती सेव्ह केलेली इमेज मी या ठिकाणी सेव्ह ठेवलेली आहे बघा. ही इमेज सेव्ह करून ठेवलेली आहे. आणि मग ती मी इमेज काय केलेली आहे, इन्सर्ट करून घेतलेली आहे आपल्या सर्टिफिकेट वरती.
तर अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सिग्नेचर घ्यायची असेल जी ओरिजिनल सिग्नेचर वाटेल त्यासाठी तुम्हाला ही स्कॅन केलेली फक्त इमेज न वापरता ती तुम्ही रिमूव्ह डॉट बी जी या ॲपमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती काय करायची त्याचे बॅकग्राऊंड काढून टाकायची आहे आणि फक्त सिग्नेचर या ठिकाणी तुम्ही काय करायची या तुमच्या सर्टिफिकेटवरती अपलोड करायची आहे. मग आता त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या आपण घेतलं पाहिजे की याची बॅकग्राऊंड कलर जो आहे आणि सिग्नेचरचा बॅकग्राऊंड कलर जो आहे हा पुन्हा काय होतो एकमेकांमध्ये मॅच होतोय म्हणून मी ही जी बॅकग्राऊंड सुद्धा बदलू शकतो. हा कलर जो आहे बॅकग्राऊंडचा हा या ठिकाणी जाऊन बॅकग्राऊंडमध्ये जाऊन मी थोडासा फेंट करून घेऊ शकतो किंवा हा कलर मी आणखीन थोडासा बदलून घेऊ शकतो या पद्धतीनं. हे बघा या ठिकाणी मी हे सगळं मी या ठिकाणी काम करू शकतो. हा सुद्धा जो कलर आहे हा सुद्धा कलर तुम्ही काय करू शकताय सगळा चेंज करू शकताय. या ठिकाणी बघा इथं जर तुम्ही गेला टेक्स्ट कलरमध्ये आणि तुम्ही काही तुम्हाला जो कलर आवडतोय किंवा जो कलर या ठिकाणी बॅकग्राऊंडला शोभतोय जे काही तुम्हाला काम करायचंय ते या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. आपण थोडंसं डार्क घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपण काय लिहिलेलं आहे ते. या ठिकाणी बघा या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता हे सगळं कलर चेंज या पद्धतीनं हे सगळं आपण या ठिकाणी काय करू शकतो या सर्टिफिकेटवरती ज्या पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट हव्यात त्या पद्धतीने त्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण करून घेऊ शकतो आणि मग हे सर्टिफिकेट तुमचं तयार झालेलं आहे. जे सर्टिफिकेट मी तुम्हाला इकडे दाखवलेलं आहे प्रेझेंटेशनमध्ये हे सर्टिफिकेट मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं होतं जे मी सॅम्पल सर्टिफिकेट म्हणून त्याला नाव दिलेलं आहे मी प्रेझेंटेशन स्लाइड. ते नाव या ठिकाणी तुम्ही काय करू शकता बदलू सुद्धा शकता. ज्या पद्धतीचं नाव तुम्हाला द्यायचं आहे ते नाव तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तुम्ही समजा इथं नाव बदललं मी क्विज वन नेम असं लिहिलं तुम्हाला सापडायला सोपं ज्या पद्धतीने तुम्हाला सापडण्याची गरज आहे सापड इझिली सापडू शकते त्या पद्धतीने तुम्ही नाव त्या ठिकाणी देऊ शकता. या ठिकाणी बघा मी ह्या दोन्ही इमेजेस जाणीवपूर्वक या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. दोन्ही सह्या मी जाणीवपूर्वक ठेवलेल्या आहेत आणि दोन्ही सह्यांमधला फरक तुम्हाला लक्षात येईल. ही जी सही आहे ज्याला बॅकग्राऊंड मी काढलेलं नाहीये ती सही तुम्हाला जाणीवपूर्वक मी त्या ठिकाणी कुठून तरी स्कॅन करून घेतलेली हे लक्षात येतंय आणि ही जी सही दुसरी आहे ज्याचं मी बॅकग्राऊंड काढून टाकलेलं आहे ती सही ओरिजिनल वाटते. हा फरक आहे आपल्या सर्टिफिकेटमध्ये चांगल्या पद्धतीनं सर्टिफिकेट आपण अट्रॅक्टिव्ह कशा पद्धतीने करू शकतो याच्यावरती जेवढं तुम्ही काम कराल ते तुम्ही कमीच पडेल. तुम्ही याच्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तुमच्या गुगल स्लाईडवरती जाऊन. त्यानंतर आणखीन एक मी या ठिकाणी ऑप्शन टाकलेला आहे बघा या कोपऱ्यामध्ये जर डाव्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तो ऑप्शन आहे सर्टिफिकेट आयडी. हे सर्टिफिकेट आयडी सुद्धा टाकणं गरजेचं काय तर हे सर्टिफिकेटची एक जेन्युइन ज्याला म्हणतो आपण सर्टिफिकेट ते यातून प्रतीत होत असतं की सर्टिफिकेट किती आपण इश्यू केलेले आहेत हे सर्टिफिकेट आयडीवरून कळतं. त्यासाठी मी या ठिकाणी दोन महिरपी कंस टाकलेले आहेत त्यानंतर सर्टिफिकेट आयडी असं टाइप केलेलं आहे आणि महिरपी कंस दोन बंद केलेले आहेत. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता हे सर्टिफिकेट तुमचं सगळं तयार करू शकता आणि मग पुन्हा तुम्ही गुगल फॉर्मकडे जर आलात आणि या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट सर्टिफाय एम च्या मध्ये आपण जे कंट्रोल्समध्ये पाहिलेलं आहे या कंट्रोलमध्ये आपण गेलो आणि मगाशी आपण जे काही त्याच्या सर्टिफिकेट इज ऑन केलेलं आहे प्रेझेंटेशन स्लाइड म्हणलेलं आहे हे सगळं आपण या ठिकाणी केलं. फक्त एक याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजेत की सर्टिफाय एमचं जे फ्री व्हर्जन आहे त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये 100 सर्टिफिकेट म्हणजे 24 तासामध्ये 100 सर्टिफिकेट फक्त आपण इश्यू करू शकतो. तुम्ही जर हे जे काही गुगलचे हे सगळे वेगळी जी काही आपल्याला सेवा गुगल देत आहे याला जी सूट असं म्हणतात. या सेवेला काय म्हणतात जी सूट आणि जी सूट हे विकत घ्यावं लागतं. त्यासाठी साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे महिन्याला 1.5 ते 2 हजार रुपये खर्च आहे एका व्यक्तीचा. तेवढा जर तुम्ही केला तुमच्या संस्थेनं जर केला तुम्हाला डोमेन नेम सुद्धा मिळतं डोमेन ऍड्रेस मिळतो आणि ते सर्टिफिकेट मग तुम्ही 1.5 हजारापर्यंत एका दिवसामध्ये इश्यू करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे येऊ शकते पण ते विकत घ्यावं लागतं. आपण फ्री व्हर्जन बद्दल बोलतोय. फ्री व्हर्जन मध्ये तुम्हाला एका दिवसाला 100 सर्टिफिकेट तुम्ही पाठवू शकता. अर्थात ज्यांनी क्विज दिलेले आहे समजा तुमचे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी क्विज दिलेले 200-300 क्विज देऊन झाले एकाच दिवसामध्ये काळजी करण्याचं कारण नाहीये. दुसऱ्या दिवशी 100 सर्टिफिकेट इश्यू आपोआप होत असतात.
फक्त या ठिकाणी त्या विद्यार्थ्यानं करेक्ट ईमेल आय डी टाकणं गरजेचं आहे, त्याचं करेक्ट नाव टाकणं गरजेचं आहे आणि कॉलेजचं नाव करेक्ट टाकणं गरजेचं आहे. जर यामध्ये त्यांनी काही गफलत केली म्हणजे त्यांनी ईमेल आय डी जर चुकीचा टाकला तर ते सर्टिफिकेट इश्यू होणार नाही, ते जात नाही, त्याला ऍड्रेस सापडत नाही तो. किंवा त्यांनी जर चुकीचा ऍड्रेस टाकला असेल तर त्या चुकीच्या ऍड्रेसवरती ते जाईल. त्यांनी पूर्ण नाव त्याचं जे टाकलेलं आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना जे टाकलेलं आहे तेच नाव सर्टिफिकेटवरती येणार आहे. एकदा त्यांनी ते नाव टाकलं आणि सबमिट म्हणलं फॉर्म की मग तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही, हे ऑटोमॅटिक जनरेट होत राहणार आहे. तसंच त्या पद्धतीने त्याच्या कॉलेजच्या नावाबद्दल. तर हे झालं सगळं सर्टिफाय एम बद्दल. हे सगळे सर्टिफिकेट ऑटोमॅटिकली जनरेट होत असतात आणि त्या विद्यार्थ्यांनी क्विज दिली की त्या विद्यार्थ्याला ते सर्टिफिकेट जात असतात. दुसरे जे ऍड-ऑन्स आहेत या ठिकाणी आता आपण त्याच्याकडे बघूया. ईमेल नोटिफिकेशन फॉर गुगल फॉर्म्स, हे जे ऍड-ऑन मी घेतलेलं आहे ते एवढ्यासाठी घेतलेलं आहे की हा फॉर्म ज्यावेळेस तो विद्यार्थी भरेल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला नोटिफिकेशन जाईल की तुमचा गुगल फॉर्म आम्ही आमच्यापाशी मिळालेला आणि तुमच्याकडून जी माहिती दिलेली आहे ते ती माहिती त्या विद्यार्थ्याला परत मेलवरती जाईल की तुम्ही काय काय माहिती भरून दिलेली आहे ती सगळी माहिती त्या विद्यार्थ्याला परत जाईल. म्हणजे तुमचं मेल आय डी तुम्ही कुठला टाकलाय, का तुम्ही पूर्ण नाव कुठलं टाकलंय, कॉलेजचं नाव पूर्ण कुठलं टाकलंय वगैरे वगैरे, हे सगळा मेसेज पुन्हा त्या विद्यार्थ्याला जातो. म्हणून मी हे ऍड ऑन घेतलेलं आहे ईमेल नोटिफिकेशन फॉर गुगल फॉर्म्स. आणि नंतर जे ऍड ऑन मी घेतलेलं आहे ते म्हणजे फॉर्म शेड्युलर. तुम्हाला फॉर्म शेड्युलर हा ऍड ऑन कशासाठी घेऊ शकतो आपण, तर आपण जो गुगल फॉर्म तयार केलेला आहे तो समजा मी आज गुगल फॉर्म तयार करून घेतलेला आहे पण तो गुगल फॉर्म मला उपयोगी पडणार आहे साधारणपणे एक महिन्यानंतर, तर ते शेड्यूल तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ऍडजस्ट करू शकता. म्हणजे याला त्याच्यावरती तुम्ही जर सिलेक्ट केलं आणि तुम्ही कन्फ्युगर शेड्यूल्स म्हणलात तर ते तुम्हाला शेड्यूल तुमचं देईल सगळं. त्यासाठी ही विंडो ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते चेंजेस या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही टर्न ऑफ किंवा टर्न ऑन करू शकता शेड्यूल. म्हणजे हे ही एखादी तुम्ही क्विज साधारणपणे तुम्हाला त्या पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत एवढ्या 5 दिवसांपुरतीच ती क्विज तुम्हाला ओपन ठेवायची, ते तुम्ही या शेड्यूलमध्ये गेल्यानंतर ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता. म्हणून हे गुगल फॉर्म शेड्युलर हे ऍड ऑन आपण घेणं गरजेचं आहे. आणि चौथं जे ऍड ऑन मी घेतलेलं आहे जे ते म्हणजे ऍडव्हान्स्ड समरी बाय आल्सम टेबल. मग या ठिकाणी तुमची जी काही समरी जनरेट होणार आहे, तुमच्याकडे जे काही रिस्पॉन्सेस मी मागच्या वेळी सांगितलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये, हे सगळे रिस्पॉन्सेस जे आपल्याला येणार आहेत या ठिकाणी हे रिस्पॉन्सेस सगळे तुम्हाला एका टेबल टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली जनरेट करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला या ऍड ऑनची या ऍड ऑनचा उपयोग होतो, ऍडव्हान्स्ड समरी बाय आल्सम टेबल. तर हे झाले सगळे ऍड ऑन्स गुगल फॉर्मच्या संदर्भामधले. आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझं जे यूट्यूब चॅनल आहे लेट्स मी नो द बॉटनी नावाचं हे चॅनल आहे याच्यावरती जावा. त्याच्यावरती थंब जे दिलेलं आहे साइन त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे ते लाईक होईल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.